आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस कर ये तमाशा. आपलं पोर हिच्यामुळे नाही तर आपल्याच हट्टापाई असं मरणाच्या दारात उभा आहे. आपल्यामुळे तो स्वतःला जाळून घ्यायला लागलाय. आपणच त्याला समजून गेलं कुठेतरी कमी पडलो. आपल्याला नाही कळू शकलं त्याचं प्रेम. आता जर तू तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर तुलाच इथं जाळून टाकीन. आईला शो मध्ये ट्विस्ट आला की आता यो मरणार नाही, मलाच काहीतरी करावं लागणार. याला असा सोडून चालायचं नाही. शरू, ए शरू, शरू. अक्षरा अगं, शरू. शरू कुठे मामा? शरू सुंदर घेऊन गेला तिला. काय काय झालंय मामा? हे मामा, हे बघ, समज सांगायला नाही येणार आहे माझ्याकडे. पण मी तुला एवढंच सांगतो की अश्विनचं हिच्यावर प्रेम आहे आणि ह्यांचं लगीन झालं नाही ना तर तो जीव देईन म्हणतो. हे शरवरी ऐक ना, तू वेळेत तिथं पोचली नाहीस ना तर लई मोठा अनर्थ होईल ग. चल की मामा. अरे तू का जाऊ दिलंस तिला तिथे? अगं आशाईने तिनं जायला नग का? अरे एक फोन करायचा असत मला. मला जर कळलं असं मी नसतं जाऊ दिलं तिला. तिथे आता जे काही घडतंय ना त्याचं सगळं खापर आपल्या शरूवर फोडतील. अरे अगं अक्षरा, मी आलेच. अक्षरा आय अम्मा बाई, काय बी आखरीत घडू देऊ नकस. सावर समज. दिलं लावून तुमचं लगीन. जाल संपलं यांचा ड्रामा. जे करायचं तेच करणार आणि जे नको होत तेच घडणार. फुकटचा आपला तमाशा मात्र दावणार लोकांना. ए भावा, अर झालं की याच पिक्च. हे अश्विन, चल रंग काळ्यावर घोडा आणतो आणि तुला बसवतो घोड्यावर. काय करायलाय तुम्ही? तुला बोललो ना एक शब्द काढायचा नाही तोंडात. ना तू चल. बोल, किती पैसे पाहिजेत? घे आणि तोंड काळं कर. घे, बोल किती पैसे पाहिजेत तुला? शरू,
घरी चल. अक्षरा, तरी म्हणलं तू कशी आली नाही अजून? झालं तुझ्या मनासारखं? योच खेळ दावायचा होता ना तुला? काय ग, बहिणीचा चांगला सौदा केलास की? आता की नाही, एक काम कर, समज घर रिकाम कर आणि दोघी बहिणी बहिणी मिळून घाला काय गोंधळ घालायचाय तो? तुला कधी सरळ बोलता येत नाही का? हा शरुताम, अक्षरा प्लीज, तू मनावर घेऊ नकोस. अक्षरा ग, मी आहे ना सांभाळायला शरूला. हे बघ, अशी वादळ ना खूप येते, त्रासही होईल, पण मी फुलासारखं जपेन येतो. आणि आता डॅडीने परमिशन पण दिली, सो सगळं काही ठीकच होणार आहे, सगळं छान होईल बघ. होय अक्षरा, अश्विन म्हणतोय ना ते समजा खरं आहे बघ, आता आहे ना समजा छान होणार आहे. हे बघ, मला माहिती आहे तुला त्रास झालाय, अगं समजासनी पण त्रास झालाय बघ, पण ते समजा विसरूया ना. आता आपली सर्वरी आहे ना अश्विन सोबत एकदम सुखी राहील बघ. मला न विचारता माझ्या बहिणीला इथे का आणलं? अगं अक्षरा, अश्विनी तर बस जे काही कारण असेल मला एकदा सांगायला हवं होतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेत का आमची लक्तर काढायची? आम्ही बेवारच होतो, आमच्या पाठीमागे कुणी नाही. अगं अक्षरा, असं काय बी नाहीये, ऐकून घे की माझं. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही आता. आधीच नको तेही ऐकून घेतलंय मी, आता बस. शरू चल. अग अक्षरा ऐक की, अक्षरा प्लीज माझा तरी विचार कर ना.